विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण चुकीचे पद कसे ओळखावे किंवा चुकीचे पद कशाला म्हणतात, चुकीचे पद ओळखताना कोणकोणत्या बाबी आपल्याला बघायच्या या गोष्टी शिकलो. तर त्या घटकाची अधिक समज येण्यासाठी आपण दोन उदाहरणे समजून घेऊया. पहिली संख्या मालिका दिलेली आहे आपल्याला, ज्यामध्ये चुकीचं पद ओळखायचं आहे. 26, 37, 50, 63, 86 आणि 109. 2017 साली हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. आपण प्रत्येक बाब जी तुम्हाला सांगितलेली आहे, सुरुवातीला आपण वर्गसंख्या, वर्गसंख्या कोणतीच दिसत नाही संख्या मालिकेत. पुढची बाब वर्गसंख्या अधिक एक, 5 वर्ग 25 अधिक 1 26, 6 वर्ग 36 अधिक 1 27, 7 वर्ग 49 अधिक 1 50, पण 8 वर्ग 64 वजा 1. या ठिकाणी आकृती बंद खंडित झालेला आहे. पुढची संख्या पण वर्गसंख्या नाही आहे. घनसंख्या यामध्ये कोणतीही आढळून येत नाही. किंवा तिसरी जी बाब तुम्हाला सांगितलेली, संख्यांची बेरीज 6 आणि 3, 6 आणि 2 8 अधिक 8 मिळवलं की 34 येतात, ही पण बाब या ठिकाणी लागू पडत नाही. संख्यांचा गुणाकार केला, 6 × 2 = 12 अधिक 12 केले की 38 येतात. मग शेवटची जी बाब तुम्हाला सांगितलेली, संख्यामधील फरक आपण बघूया. संख्यामधील फरक 26 आणि 37 या दोन संख्यामध्ये 11 फरक आहे. 11, 37 आणि 50 मध्ये 13 फरक आहे. विद्यार्थी मित्रांनो, 11 आणि 13 या संख्या आल्यावर आपल्याला लगेच समजून येईल की या संख्येमध्ये मूळ संख्याचा फरक दिलेला असावा. आपण पुढे बघूया. 50 अधिक 13 तेच न घेता आपण 13 पुढची मूळ संख्या 17 घेऊया. तर या ठिकाणी 67 येतील पुढची मूळ संख्या 17 फरक. यानंतर 19 फरक बघूया आपण. 67 आणि 19 = 86. बघा, 11 13 17 19, पुढची मूळ संख्या आहे 23. जर याच्यामध्ये 23 मिळवले की 109 पूर्ण आपला आकृतीबंध मूळ संख्येचा फरक हा पूर्ण होतो. पण आपल्याला दिलेला काय, 67 ऐवजी आपल्याला 63 हे चुकीचं पद या ठिकाणी दिलेलं आहे. आपण सगळ्या गोष्टी वर्गसंख्या, घनसंख्या, संख्यामधील फरक, संख्यांची बेरीज, संख्यांच्या वजाबाकी सगळ्या बाबी अभ्यासल्यानंतर शेवटी जी फरकाची बाब होती त्यामध्ये हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. दुसरी संख्या मालिका दिलेली आहे, 2, 14, 34, 79, 98 आणि 142. जर आपण वर्गसंख्या बघितल्या तर नाही, वर्गसंख्या अधिक n, 1 मिळून बघू, 4 मध्ये 1 5 2 मिळून बघू, उत्तर सापडत नाही. वर्गसंख्या वजा 1 किंवा वर्गसंख्या वजा 2 बघू आपण. 2 चा वर्ग 4 वजा 2 आपल्याला 2 पहिलं पद भेटलं. 2 च्या नंतर 4 चा वर्ग 16 वजा 2 14. त्यानंतर समसंख्येचा वर्ग दिलेला आहे या ठिकाणी, 6 चा वर्ग 36 वजा 2 34. त्यानंतर 8 चा वर्ग 64 वजा 2 62 येतात, पण या ठिकाणी आपल्याला 79 हे दिलेलं आहे. पुढची 8 च्या नंतरची समसंख्या आहे 10, 10 चा वर्ग 100 वजा 2 98. 10 च्या पुढची समसंख्या 12, 12 चा वर्ग 144 वजा 2 142. म्हणजे हा जी संख्या मालिकेचा आकृतीबंध दिलेला आहे तो वर्गसंख्या वजा 2 असा आहे, पण तो 8 च्या वर्गाच्या ठिकाणी खंडित होतो, म्हणून या ठिकाणी 79 हे चुकीचं पद आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रत्येक बाबी प्रत्येक उदाहरणावर अवलंबून बघायच्या आणि त्यानंतर
उदाहरणाच्या अचूक उत्तरापर्यंत जायचं आहे.